नमस्कार मंडळी, मी दत्तात्रय सानप बळीराजा प्रोडक्शनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रो, हा माटीवागा जो बघताय पोल्ट्री फार्म हा मिस्टर बापू बर्वे सरांचा आहे. नाशिकला आलो होतो थोडंसं कामानिमित्त, तर सरांची भेट झाली, मग त्यानिमित्तानं बोलणं झालं सरांशी. तर फक्त 3,000 स्क्वेअर फूटमध्ये आहे आणि यांचं जे उत्पन्न आहे ना, आवाक्याच्या बाहेर आहे. सांगायचं म्हणजे जवळपास 1.5 ते 2.5 लाख रुपये महिना हे गुरु याच्यामधून कमवतात. तर खूप मोठं इन्कम तुम्हाला वाटत असेल, पण मित्र जे इन्कम मोठं दिसतंय ना, याच्या मागचं काळं सत्य आज हे तुम्हाला सांगणार आहे. खास आज त्यांची यशोगाथा नाही आहे, पोल्ट्री फार्मातलं काळं सत्य आज तुमच्या समोर आणणार आहे आम्ही. तर सर, तुम्ही आता सांगणार की ह्या गुरु याला सुरुवात कधी झालेली? सुरुवात व्हायला एक साधारणतः नाही म्हटलं तर 10 ते 12 महिने झाले सुरुवात व्हायला. सुरुवातीला प्रत्येकाला आज दिसतं यार इतका इन्कम आहे वगैरे, इथपर्यंत बोलणं सोपं आहे. पण ज्यावेळेस पक्षी आणले, पक्षी आणल्यापासून पहिलं अंडं देण्यापर्यंत 376,000 तर फीड फक्त आणि फक्त पहिलं अंडं देईपर्यंत पक्ष्यांनी खाल्लेलं 376,000. म्हणजे 4.25 लाख रुपयाचं खाद्य त्यांनी घरातून खाऊ घातलं पहिलं अंडं मिळवण्यासाठी. बरं, तर आणि सर, पक्षी किती आता सध्या इथं? 3,200 पक्षी आहे. 3,200 मॉर्टिलिटी वगैरे काय असतात तो तुम्हाला कन्सिडर करावाच लागतो. आणि डेली मेडिसिन पार्ट येतो, डायट मॅनेजमेंट येते, सर्वच गोष्टी येतात त्यामध्ये. तर मला हेच फक्त हे करायचं होतं की आणि हा शेड जो आता दिसायला दिसतोय, एक साधा सरळ दिसतोय मित्र, बघू शकता अँगल आणि पत्र आहे. ही जाळी आहे याची, यांची ही पूर्ण जाळी. त्याच्यानंतर खाली मधामध्ये पूर्ण फाळ्या आहे चालण्यासाठी सिस्टीम केलेली आणि पूर्ण खाली स्पेस आहे. तर हे दिसायला एकदम साधं सरळ शेड दिसतंय, काय एवढं असं विशेष वाटत नाही. पण सर, हे पूर्ण शेड उभं करायला खर्च किती आलेला आहे? ऍक्च्युली याच्यामध्ये ज्या केजेस आहे, जी केजेस सिस्टीम दिसतात, ह्या केजेस सिस्टीमला 4.5 लाख रुपये केजेस सिस्टीम लागलेला आहे. आणि जे शेड आहे त्याला 2,82,000 रुपये शेड लागतो. 4.5 लाख शेड आणि केजेस बद्दल 4.5 लाख हे आणि 2,82,000 म्हणजे 4.5-6 लाख म्हणजे 7 लाख, जवळपास 7.25 लाख रुपये मित्र या शेड मध्ये गेलेले आहे. शेड आणि केजेस सिस्टीम, हा केजीएस आणि पूर्ण ऑटोमॅटिक सिस्टीम केलेली आहे. 6 वाजेला लाईट लागणार, 9-10 वाजेला जो टायमिंग तुम्ही सेट केला त्या टायमिंगला तुमची लाईट बंद होणार, म्हणजे बंद होणार. अच्छा, त्या चालेल ना, थोडं आपण बोलतो का? नाही इकडे इकडे. तर हे ज्या पद्धतीनं आहे आता तुम्ही बघू शकता, चालत तर हे जे तुम्ही हे केलं किती सांगितलं तुम्ही? 7 लाख रुपये जवळ जे शेड आणि फक्त हे जे सिस्टम आहे उभं करायला 7 लाख रुपये, 7.5 लाख रुपये लागले. आणि हे पक्षी जे आहेत, पक्षी मला 205 रुपयाला एक पक्षी मिळालेला. पक्षी नॉर्मल 180 ते 190 रुपयामध्ये राहतो. 205 रुपये किंमत जाणारे मागच्या वर्षी जे मकावधी मकाचे भाव जे जास्त वाढलेले होते, त्या मकाचे भाव वाढल्यामुळे पक्ष्याची किंमत पण मला जास्त लागली. एक पक्षी 205 रुपयाला मिळालेला, 3,200 पक्षी आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करा पक्षी किती रुपये. ऑलमोस्ट 6.5 लाख रुपयाचे पक्ष्यांचे झाले. त्यानंतर मेजरली 2 वॅक्सिनेशन येतात. एका वॅक्सिनेशनची किंमत जाते 7,500 रुपये. म्हणजे पुट टुगेदर जर तुम्ही वॅक्सिनेशन आणि पक्षी जरी म्हणले तर 6,75,000 पक्षी आणि त्यांचं मेजर वॅक्सिनेशन सुरुवातीला. म्हणजे 7.5 लाख रुपयांचं पक्षी आणि 7.5 लाख रुपये हे, म्हणजे 14.5 लाख रुपये फक्त पक्षी आणण्यासाठी आणि शेड उभारणी, शेड आणि जाळे त्याचं सगळं उभारणी करण्यासाठी जवळपास 14.5 ते 15 लाख रुपये गेले. आणि प्लस खाद्याचं जे सांगितलं होतं सुरुवातीला सरांनी, 3,76,000 किती, 3,76,000 म्हणजे 15 आणि 3, 18,76,000 म्हणजे जवळपास 19 लाख रुपये. याच्यामध्ये जे मजूर इथं आहे काम करायला, ती मजुरी धरलेली नाहीये. मजुराची रूम बांधल्या गेली, अंडे तुम्हाला सेपरेट ठेवावं लागतं का, जिथं उंदीर वगैरे काही येणार नाही, त्यासाठी 82,000 रूम बांधलेली, तो खर्च वेगळा. जे तुम्ही आपल्या मागे ट्रे बघताय तर ते ट्रे पण तसेच परचेस करावं लागतात, ट्रेचा खर्च पण वेगळा आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे जवळपास आमचं जे बोलणं झालं 20 लाखाच्या आसपास प्रोजेक्ट, पहिला अंडा मिळेपर्यंत 20 लाख, म्हणजे 20 लाख रुपये खर्च झाले होते यांचे. तर कारण की खूप लोक सांगतात की मला पोल्ट्री फार्म उभा करायचा आहे, मला अंडा उत्पादनाचं काम करायचं आहे. तर मित्र, एकच मला सांगायचं आहे की अंडा उत्पादनाला तुम्ही करू शकता, आम्ही तुम्हाला डिमोटिवेट करत नाही की एवढा मोठा खर्च आहे मग कसं करायचं. फक्त आमचं सांगायचं एकच उद्दिष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही करणार तर हा पूर्ण पहिले तुम्ही बजेट बघा,
तुमच्या बाजूला जे मार्केट आहे, मार्केट तसं उपलब्ध आहे का? जर 20 लाख तुम्ही खर्च करताय आणि जर ज्यावेळी तुमचे अंडे जवळपास, सर अंडे किती निघतात आता? 29, 29.5 जवळपास 29 अंडे जर धरलं तर तेवढं रोजचं तुम्हाला एक लाख अंडे 97,000 पकडूया तर 30 दिवसामध्ये 95,000 अंड्याची विक्री तुमच्याकडे होणार आहे का? याचं सगळं मार्केट बघूनच तुम्हाला करावं लागेल मित्र. तर हे सगळं हे आहे. सर आता तर 1.5-2 लाख रुपये तुम्ही बक्कळ पैसा कमवताय, मान्य आहे मला, पण मला एक सांगायचं, एक लॉस फॅक्टर आहे, वर्षामध्ये एकदा येतो तो म्हणजे श्रावण. तर श्रावणामध्ये काय वाट लागते? ॲक्च्युली साहेब, आज 1.5 लाख रुपये जे दिसायला दिसत आहेत तुम्हाला, नो डाऊट, आज 4.96 रुपये आजचं मार्केट प्राईज आहे, त्या 40 पैसे मायनसने 4.56 रुपये माझा माल इथून उचलला जातं. बट ॲट द सेम टाईम जर तसं म्हणाल तर आज प्रोडक्शन कॉस्ट नाही म्हणली तर 3 रुपयाच्या आसपास जाते आहेत. तर नाही म्हटलं तरी 5,000 रुपये जरी रोज मला पडतो आहे, 2.86 रुपये प्रोडक्शन कॉस्ट पडत आहे, 5,000 आजूबाजूला रोज पडतो आहे, दिसायला 1.5 लाख रुपये दिसत आहेत, ऐकायला बघायला ऐकायला खूप छान वाटतं. पण श्रावणामध्ये जेव्हा महिना महिनाभर माल उचलला जात, श्रावणामध्ये एक महिन्याचा माल जर नाही उचलला गेला, दररोजचे यांना 9,000 फी लागतं, 9,000 फी महिनाभर तुम्हाला दिले तर 2.5-3 लाख रुपये तुम्हाला पैसे, तेवढे महिनाभर तुम्हाला कॅपॅसिटी पाहिजे तुम्हाला ती डिअर करायची. श्रावण महिन्यामध्ये मार्केट जेव्हा डाऊन झालं त्यावेळेस अशी एक सिच्युएशन होती की ज्यावेळी 900-950 रुपयाचं खाद्य मी खिशात न घालायचो अंडे विकून सुद्धा. सांगण्याचं तात्पर्य असा, प्रॉफिट आहे नो डाऊट, बट ॲट द सेम टाईम श्रावण आणि उन्हाळा, एप्रिल मे हे 2 महिने तुम्हाला खूप जास्त मेजर तुम्हाला मॅनेज करावं लागतं फायनान्शियल टर्ममध्ये. प्रत्येकजण बोलतं काही नाही यार आपण मॅनेज करू शकतो, मग वागता तेवढं सोपं नसतं. ज्यावेळेस तुम्ही 15-20 लाख रुपये एखाद्या प्रोजेक्टला लावताय आणि त्यावेळेस पर 1-2 लाख रुपये तुमचे फीडला रेग्युलर बेसिसवरती अटकलेले जातात. आज मी माझ्या स्टोरूममध्ये आले तर कमीत कमी 20-22 दिवसाचा फीड आहे, बोलायला सोपं आता 20-22 दिवसाच्या फीडसाठी पण कमीत कमी तुम्हाला सांग नाही म्हणत आहे 1-2 लाखाची इन्व्हेस्टमेंट असतं. त्यामुळे तुम्हाला त्या फॅक्टरची पण तेवढंच काळजीपूर्वक विचार केला गेला पाहिजे. इंडस्ट्री वाईट बिलकुल नाही आहे, इंडस्ट्री चांगली आहे, फक्त या इंडस्ट्रीचा ड्रॉबॅक असा आहे की 1 लाख रुपये लावायचे आणि टुकू एक टुका कमवत बसायचं. असा इंडस्ट्री सस्टेन आहे, कंटिन्यू आहे, तुम्ही कधी अंड्याचे 3 रुपयापेक्षा कमी आलेले पाहिले नाही किंवा 7 रुपयापेक्षा वाढलेले पाहिले नाही. कारण हे अंड्याचं जे मार्केट आहे स्टेबल आहे, 5 रुपयाच्या आजूबाजूलाच फिरणार, 2 रुपयाचं मार्जिन तुमचं 5 रुपयावरती, 5 रुपये एका अंड्यामागं कमवतं असं कधीच होणार नाही. रुपया 1.5 रुपया 7 पैसे 40 पैसे 30 पैसे असंच मार्जिन वरती तुम्हाला काम करा. आज भले मी 1.5-2 रुपये कमवतोय पण आज जर कॅल्क्युलेशन जर प्रॉपर केलं आज बी एका अंड्यामागं मला 35-40 पैसे दिसत नाही, बिकॉज ऑफ मागचा लॉस कवर करण्यासाठी. कारण आज जो 205 रुपयाचा पक्षी घेतला आहे आणि 3,76,000 खाल्लेला आहे, म्हणजे हा प्रोडक्शन कॉस्ट मला हा पक्षी नाही म्हणत आहे 295 रुपयापर्यंत पडला आहे. पण ज्यावेळेस हा विक्रीला काढेल तेव्हा 7-70 रुपयापेक्षा जाणार नाही जास्त. त्यामुळे हे 1.5 लाख रुपये जरी आज बेनिफिट दिसतोय महिन्याला किंवा 1 लाख रुपये दिसतोय, पण ज्यावेळेस हे पक्षी विकल्यानंतर 7-70 रुपयाला जाणार आहे, म्हणजे नाही म्हणतात ते 201 रुपये तुमची कॉस्ट फक्त आणि फक्त पक्षामागं नुकसान होत आहे. 3,000 पक्षी 206 लाख रुपये तुमची नेक्स्ट बॅच घेण्यासाठी तर तुम्हाला पैसा लागणारच आहे. नेक्स्ट बॅच घेण्यासाठी जो पैसा लागतो तो ह्याच प्रॉफिटमधनं कट करावा लागतो. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही एंड ऑफ मुवमेंटला जरी कॅल्क्युलेट केलं तर एका अंड्यापेक्षा 50-60 पैशाचा जर अतिशय युक्ती होईल, पण पक्षाचे पैसे जर वजा केले 50 पैशापेक्षा जास्त मार्जिन निघत नाही. म्हणजे आता जवळपास एक पक्षी आहे जेव्हा अंडे बंद होते तर 90 रुपयाच्या आसपास विक्री होतो, 7-90 रुपयाच्या आसपास. हिवाळा असेल तर 90 मॅक्सिमम 90 रुपयाला, आणि पक्षी जर घ्यायचा तर मिनिमम 190 रुपयाला घ्यावा लागतो. म्हणजे हे पक्षी विकून सुद्धा प्रत्येक पक्षामागे 100 रुपये खिशातून टाकायचे तुम्हाला. हे पक्षी विकून तुम्हाला ते पक्षी भेटणार नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या. जे तुम्ही फक्त परचेसिंग कॉस्ट म्हणताय, जे त्यांनी 3,76,000 खाद्य खाल्लंय, ही जर कॉस्ट ॲड केली तर पक्षाची अंड्यावरती पण त्या पक्षाची कॉस्ट बनते 296 रुपये. 296 रुपयातनं मी म्हणतो 70-80 रुपयाच्यावरती तुम्ही पक्षी विकत नाही आहे. 70-80 रुपयाला जरी एक पक्षी विकला तर तुम्हाला कमीत कमी 200-220 रुपये तुम्हाला खिशातनं घालावं लागतं. 200-220 रुपयामधनं 70-80 रुपये तुम्हाला पक्षाच्या विष्ठेतनं मिळून जातात, कोंबड खतातनं मिळून जातात. जो 100-125 रुपये ते तुम्हाला मॅनेज करावं लागतं. ते 100-125 रुपये आज जो तुम्हाला इन्कम दिसतोय, जो 1.5-2 रुपये कमवतात, त्यातनं 50-50 पैसे आजपासूनच बाजूला टाकावं लागतं, काढून ठेवावं लागतं नेक्स्ट बॅच परचेस करण्यासाठी. धन्यवाद सर, खूप चांगली आहे. फक्त
पैसा लावायचा, 1000 लिटरची पाण्याची टाकी भरून ठेवायचं, दररोज 100-100 ml पाणी काढत राहील. अशी इंडस्ट्री आहे, ग्रोईंग इंडस्ट्री आहे, सस्टेन इंडस्ट्री आहे. चौके छक्के बिलकुल बसत नाही क्रिकेटच्या भाषेमध्ये, पण कसोटी सारखे एक 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 रन तुम्ही काढू शकता. नक्कीच. तर मित्र, मला हे सांगायचं होतं, कारण की आज हे खूप मोठा, म्हणजे 3000 square foot आहे, कारण की छोटा आहे, खूप मोठा नाही. कारण की काही काही आम्ही असे फॅक्टरीज आम्ही सांगायला गेलं की 30-40 हजार square foot बनवलेले आहेत, तर ती गोष्ट वेगळी. पण एक छोटा जर सुरू करायचं, तर याच्यापेक्षा छोटं तुम्ही नाही सुरू करू शकणार. तुम्ही जर म्हणसान की मी 1000 पक्षी आणून करेल आणि 500 पक्षी आणून, तर मग तुम्हाला ते मजुरीलाही पुरणार नाही. तर करायचं किमान एवढं तरी तुम्हाला करावं लागेल, आणि एवढं जर करायचं तर खर्च किती आहे तुम्ही बघू शकता. आता यांनी ऑटोमॅटिक सिस्टम वगैरे केली, त्याच्यामध्ये त्यांचे थोडे पैसे, तर त्याच्यामध्ये वाचून तुम्ही 50-60 हजार रुपये वाचू, 1 लाख वाचू शकाल, याच्यापेक्षा जास्त वाचू शकत नाही. म्हणजे जवळपास तुम्हाला जर हे सुरू करायचं असेल, तर किमान माझ्या मते तरी सरांनी जे सांगितलं, तर 15 लाख रुपयाचं तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल हे पूर्ण उभं करण्यासाठी, स्ट्रक्चर आणि कोंबड्याचं, त्यावेळेस तुम्ही हे सुरू करू शकता. बस एवढं सांगायचं होतं, कारण की यशोगाथा नाही आहे मित्रो काही, फक्त एक काय आहे कोंबडी पालनचं. कारण की खूप लोकांनी सांगितलं की यार अंडे उत्पादनमध्ये खूपच पैसा आहे, जवळपास खूप पैसा निघतोय. तर मला माझ्या मित्रांनी सांगितलं, रवी राजपूत सर त्यांनी सांगितलं होतं की नाशिकला एक आहे बापू बर्वे सर, त्यांनी हे केलेलं आहे. तर त्यांना ज्यावेळेस मी भेटलो आणि त्यांना मी विचारलं सगळं, तर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सत्य सांगायला तयार आहे, आणि कॅमेऱ्यासमोर त्यांनी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे. तर तुम्ही विचार करा, आम्ही हे म्हणत नाही की तुम्ही लॉसमध्ये जाणार आहात, लॉस नाही आहे, प्रॉफिटमध्ये आहे. फक्त एवढं आहे, तुम्ही रुपया लावून घेऊ शकत नाही. रुपया लावसान तर तुम्हाला मॅक्सिमम 5 पैसे भेटणार आहे. हा विचार करून तुम्ही ह्या व्यवसाय सुरू करू शकता. बस एवढंच, भेटूया नवीन यशोगाथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.